नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझा आवाज जर क्लिअर असेल तर मला तसं चॅट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे आपण आपलं सेशन जे आहे ते सुरू करू शकतो. सो 20 डिसेंबर 2023 चालू घडामोडींचं विश्लेषण द हिंदू, लोकसत्ता, सकाळ आणि पीआयबीच्या आधारे आपण बघणार आहोत. आपली जी पहिली न्यूज आहे तर ती ड्रायव्हरलेस कार संबंधीची आहे. भारतामध्ये ड्रायव्हरलेस कारला जे आहे तर ते परवानगी दिली जाणार नाही असं नितीनजी गडकरी यांनी म्हटलेलं आहे. कारण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे तर ड्रायव्हर म्हणून जॉब करणं हा एक ना रोजगाराचा भाग आहे. आणि जर ड्रायव्हरलेस कार भारतामध्ये आल्यात तर त्या केसमध्ये 80 लाख लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. आता ड्रायव्हरलेस कार आपल्याकडे जे आहे लगेच येते असं पण नाही आहे ना. आणि ज्या पद्धतीने आपण गाड्या चालवतो आणि ज्या पद्धतीने आपल्या इच्छा ट्रॅफिक आहे त्याच्या ड्रायव्हरलेस कारचं आपल्याकडे काय होईल ना, ते इमॅजिनेशन केलेलंच न बरं. केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री जे आहे बघा नितीनजी गडकरी यांनी जे आहे चालकाच्या इच्छामध्ये चालकाच्या रोजगाराचं रक्षण करण्यासाठी भारतात ड्रायव्हरलेस कार आणल्या जाणार नाहीत हे मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. सो ड्रायव्हरलेस कार जे आहे त्याचे फायदे त्याचे तोटे जे आहे तर ते तुम्ही डील करणं अपेक्षित तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता सिम्पल आहे, ड्रायव्हरलेस कार जर असेल तर फायदा काय असू शकतो? तुम्हाला जेव्हा कुठं जायचं आहे जिथं जायचं आहे ना ड्रायव्हर यायची वाट बघायची गरज नाही तुम्हाला. दुसरी गोष्ट जी आहे की ड्रायव्हरलेस असेल तर बऱ्याचदा काय असतं ना की मशीन आहे शेवटी, सतसद विवेक बुद्धी ते वापरेल नाही वापरेल त्याची गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळे जे आहे की ऍक्सिडेंट्स पण होणे चान्सेस तिथे असू शकतात. हा ऍक्सिडेंट्स ह्युमन इररमुळे पण होतात त्यात काही वाद नाही आहे, बट बेसिकली तो एक मेजर कन्सर्न याच्यामध्ये आहे. सो केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री जे आहे नितीनजी गडकरी यांचं हे मत होतं. आणि आपल्या देशात मोठ्या संख्येने लोक ड्रायव्हर म्हणून काम करतात आणि ड्रायव्हरलेस कार जर आल्यात तर 70 ते 80 लाख लोकांची नोकरी जाऊ शकते असं त्यांनी म्हटलं. ऑटोमेटिव्ह इंजिनिअरिंग मधल्या प्रगतीवर भर देताना त्यांनी काही गोष्टी समोर ठेवल्या की 6 एअरबॅग समाविष्ट करणं, 6 एअरबॅग पॉलिसी जे आहे जे काही मधल्या काळामध्ये ऍक्सिडेंट झालेले आहेत त्यांचा विचार करता 6 एअरबॅग पॉलिसी जे आहे तिच्यावर तुम्ही फोकस करणं अपेक्षित आहे. 6 एअरबॅग पॉलिसी, रस्त्यावरच्या खड्ड्यांचे पॅच कमी करणं जे आहे, रस्त्यावरचे जे खड्डे आहेत त्याचे पॅचेस जे आहेत ते कमी झाले पाहिजे. इलेक्ट्रिक मोटर कायद्याअंतर्गत दंड वाढवणं, रुग्णवाहिकांच्या प्रवासासाठी अधिक सोय उपलब्ध करून देणं, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या महत्वाच्या आहेत. कारण 3 इडियट सारखं जे आहे ना प्रत्येकाला व्हॅक्युम क्लिनरने डिलिव्हरी करता येईल असं नक्कीच नाही. आणि त्याच्यामुळे जे आहे की रस्त्यावरची रुग्णवाहिका जी आहे तिच्यात पाणी असू देत, पाऊस असू दे, वारा असू दे, ती हॉस्पिटलपर्यंत गेली पाहिजे. तिच्यासाठीचे एक स्पेशल जे आहेत रूट्स डील करणं गरजेचं आहे. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत की याच्यावर आपल्याला आजच्या डेटमध्ये भर देणं अपेक्षित आहे. पुढचा जो आस्पेक्ट याच्यामध्ये आहे तो म्हणजे काय की टेस्लाच्या बाबतीमध्ये पण एक स्टेटमेंट त्यांचं आहे. टेस्ला भारतामध्ये आली काही वाद नाही आहे, परंतु तुम्ही चीनमध्ये जर त्याचं प्रोडक्शन करून भारतात विकणार असाल तर ते मान्य नाही आहे. भारतात तुम्ही प्रोडक्शन करा. आता टेस्ला भारतामध्ये टेस्लाचं असं म्हणणं होतं, आपण टेस्लाला भारतात पण स्कोप दिला होता, पण टेस्लाचं असं म्हणणं होतं की नाही आम्हाला प्रायोगिक तत्वावर आम्ही डील करू, टॅक्सेसच्या बाबतीतले इश्यू होते, आम्हाला तुम्ही टॅक्सेस माफ करा, आम्ही प्रायोगिक तत्वावर हे करू आणि जर ते वर्क झालं तर देन विल थिंक ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया असं सगळं ते होतं. सो तो एक कन्सर्न याच्यामध्ये होता. देन आता देशात वर्षभरात 5 लाखांहून अधिक रस्ते अपघात आपल्याकडे होतात, त्याच्यामध्ये 1 लाखांहून अधिक मृत्यू होत असतात आणि याचा डायरेक्टली इम्पॅक्ट आपल्या GDP वर होतो. जवळपास दुर्घटनांचा प्रभाव 3.8% GDP वर होतो. सो रोड सेफ्टी हे फार महत्वाचं आहे. रोड सेफ्टीसाठी आपण कधी सप्ताह साजरा करतो बरं, रोड सेफ्टी वीक कधी असतो कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं मला. त्याच्याबरोबरच दुसरा मुद्दा जो आहे की रोड सेफ्टी वीक बरोबर जे आहे की रोड सेफ्टीसाठी ब्राझिलिया डिक्लेरेशन सुद्धा आहे आपल्याकडं. सो ब्राझिलिया डिक्लेरेशन एक महत्वाचं आहे. त्याच्याबरोबरच जे आहे की अपघातात दगावलेले 60% लोक जे आहेत तर ते तरुण जे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर अपघात होऊ नये त्याच्यासाठी उपाययोजना कराव्या, त्याच्यासाठी ब्राझिलिया डिक्लेरेशन प्रत्येकाने लक्षात ठेवा. आता याची 4 कारणं दिलेली आहे. अपघात का होतात, महत्वाची 4 कारणं. एक रस्त्याची बांधणी असेल, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल म्हणजे त्या व्हेकलमध्येच टेक्निकल काही इश्यूज असतील, त्यांची अंमलबजावणी जी असेल आणि शिक्षण जे आहे. सो अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मॅटर करतात. 4 अपघातांची मुख्य कारणं आहेत. तुम्हाला प्रत्येकाला जे आहे त्या गोष्टीबद्दल प्रॉपर नॉलेज असणं जे आहे ते गरजेचं असतं. सो रोड सेफ्टी आणि त्याच्याशी रिलेटेड या महत्वाच्या काही बाबी होत्या. IT रिटर्नच्या बाबतीमध्ये जे आहे गव्हर्नमेंटनी माहिती दिलेली आहे, जवळपास जे आहे 2022-23 साठी 7.40 कोटी लोकांनी इन्कम टॅक्स फाईल केलेला आहे, पण याच्यातल्या 5.16 कोटी लोकांनी जे आहे कर दायित्व शून्य दाखवलेलं आहे.
टॅक्स लायबिलिटी झिरो, म्हणजे त्यांनी फक्त टॅक्स फाईल केलेला आहे, भरलेला नाही, रिटर्न फाईल केलेला आहे, त्याच्यात दाखवलं की कसल्याही पद्धतीने टॅक्सेबल नाही आहे. आता इथं दोन तारखा आलेल्या आहेत बघा, जानेवारी 11 ते 17, इकडे एक आलेलं आहे 19 ते 25 नोव्हेंबर, है ना. रोड सेफ्टी वीक कुठला आहे बरं, नीट चेक करा बरं. आता इथं जे आहे, गेल्या 4 वर्षामध्ये झिरो लायबिलिटी असणारे जे आहे, झिरो टॅक्स लायबिलिटी, शून्य करदायित्व, त्यांची संख्या दुप्पट झालेली आहे. म्हणजे एवढं एक आहे की लोक जी आहेत तर ती इन्कम टॅक्स फाईल तरी करतायत, म्हणजे टॅक्स रिटर्न फाईल करणं हा पण एक बेसिक हे आहे. आता 5 वर्षामध्ये जर तुम्ही विचार केला तर प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होत आलेली आहे. बघा, हे असे जे स्टेटमेंट्स असतात, हे स्टेटमेंट युपीएससीची ही टेंडन्सी होती की असं विचारणं की सिन्स 5 इयर्स, है ना, मग टॅक्स रिटर्न फाईल करणाऱ्यांची संख्या वाढतच गेलेली आहे. मग आता तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागतं की याच्यामध्ये चेंजेस आहेत का, काही कमी जास्त काही होतोय का, किंवा विवरणपत्र दाखल करणाऱ्यांची संख्या 18-19 मध्ये 6.28 कोटी होती, 19-20 मध्ये 6.47 कोटी, 20-21 मध्ये 6.72 कोटी, 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये जे आहे 6.94 कोटी, आणि इकडं 22-23 मध्ये 7.40 कोटी. म्हणजे हे तर एकदम क्लिअर आहे की तुमचा जो आहे टॅक्स भरणारी, रिटर्न फाईल करणारी लोक जी आहे ती वाढत चाललेली आहे गेल्या 5 वर्षात. सो असे जे स्टेटमेंट्स आहेत तर ते विचारले जातात. आणि त्यातल्या त्यात दुसरी महत्वाची बाब जी आहे की एक तर तुम्हाला जे आहे हे असे स्टेटमेंट्स मध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन पण होतं, म्हणून इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया वगैरे जे असतं बघा, त्याच्यामधले असे स्टेटमेंट्स आपण फोकस करतो दरवर्षी ज्या वेळेस डिस्कस करतो. सो ती एक बाब प्रत्येकाने लक्षात ठेवा, असे स्टेटमेंट्स एक्झामसाठी खूप खूप महत्वाचे आहेत. नेक्स्ट वन, गेल्या 4 वर्षामध्ये विवरणपत्र भरलं मात्र करदायित्व शून्य आहे अशा लोकांची संख्या जी आहे तर ती वाढत चाललेली आहे. म्हणजे 19-20 मध्ये 2.90 कोटी जे लोक होते टॅक्स रिटर्न फाईल केला होता, आणि त्याच्यानंतर जे आहे 22-23 मध्ये 5.16 कोटी जे आहे ते डायरेक्ट डबल झालं बघा तिथं. असा तो सिम्पल कन्सर्न आहे. देन नेक्स्ट वन, चीनमध्ये भूकंप आलेला आहे, या भूकंपामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे पायाभूत सुविधांचं जे आहे नुकसान झालेलं आहे, आणि जवळपास 127 लोकांचा मृत्यू. आता वेगवेगळ्या पेपरमध्ये वेगवेगळा आहे, कुठं 100, पण चीनमधला जो भूकंप आहे या भूकंपाने बरंचसं नुकसान तिथं जे आहे तर ते केलेलं आहे. सो चीनमधला हा जो भूकंप आहे 18 डिसेंबर रोजी आला होता, आणि जवळपास आता इथं 111 आहे, सकाळमध्ये 127 आहे. ओके, डिपेंड करतं, अजून हा आकडा बदलेल. सो तुम्हाला एवढंच आहे की याची तीव्रता किती आहे, काय त्याच्यासाठी हा कन्सर्न आहे. पुढचं जे आहे ते म्हणजे हा भूकंप जो आहे वायव्य चीनच्या गानसू आणि किंघाई प्रांतामध्ये झालेला आहे. सो वायव्य चीन जे आहे त्याच्या गानसू आणि किंघाई प्रांतामध्ये हा भूकंप झालेला आहे. 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप होता बघा हा. सो रात्री 11:59 वाजता जो आहे हा भूकंप झाला. आणि ओव्हरऑल आता आपल्यासाठी महत्वाचं काय ठरतं, जगामध्ये जे आहे ग्लोबल सिस्मोग्राफिक मॅप जर तुम्ही बघितला तर तो आपल्यासाठी मॅटर करतो की कुठं कुठं जे आहे मोठ्या प्रमाणावर भूकंप होतात. ही पॅसिफिक प्लेट जी आहे बघा, ओके, इकडून आणि इकडून. आता ही जी आहे रिंग ऑफ फायरचा भाग आहे बघा, हे दोन्ही जसे अटॅच होतात एकमेकाला, हे रिंग ऑफ फायर आहे. हे दोघी असे तुम्ही जर गोल केले एकमेकाशी तर इट्स अ रिंग ऑफ फायर. सो तो एक रेफरन्स जरा लक्षात घ्या. त्याच्याबरोबरच जे आहे की इथं ही जी प्लेट आहे बघा, अफ्रो एशियन प्लेट, ओके, आफ्रिका आणि एशिया, अफ्रो एशियन प्लेट जी आहे त्याच्याबरोबरच हे रेड मध्ये जे तुम्हाला दिसतंय बघा, ही जी आहे युरेशियन बेल्ट आहे. सो भूकंप होण्याचे जे आहेत चान्सेस, आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, दोन प्लेट जिथे एकत्र येत आहेत तो जो भाग आहे तर तो भूकंप होण्यासाठी जास्त प्रोण आहे. जसं मधल्या काळामध्ये एक आर्टिकल आलं होतं द हिंदूला की अफगाणिस्तानमध्येच भूकंप का होतात, सो त्याचं काय रिझन आहे. सो आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना की प्लेट्स ज्या आहेत, मग आता तुम्हाला प्लेट टेक्टॉनिक थिअरी चांगलं करणं गरजेचं आहे. तुम्ही बघा 2023 जर विचार केला, टर्की सिरियामध्ये भूकंप आला, अफगाणिस्तानमध्ये भूकंप आला, तिकडे जोशीमठमध्ये जमीन खचलेली आहे, हा आता चायनामधला भूकंप आहे, तुम्हाला एवढे रेफरन्सेस मिळतात. त्याच्यामुळे जे आहे ना प्लेट टेक्टॉनिक्स हा खूप महत्वाचा हे आहे बघा. प्लेट टेक्टॉनिक्सवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. मला सांगा बरं, प्लेट टेक्टॉनिक थिअरी कुणी प्रपोज केलेली आहे, कुणाचा रेफरन्स आहे बरं प्लेट टेक्टॉनिकला, त्याचा रेफरन्स जो आहे तर तो सांगा. सो आता हे दोघे ग्रीन कलर मधले जे आहे, आता हा फ्लॅट मॅप आहे, असं गोल जेव्हा आपण करतो तर ही पॅसिफिक रिंग ऑफ फायर तयार होते बघा इथं. इट्स अ पॅसिफिक रिंग ऑफ फायर. ह्या पॅसिफिक रिंगच्या फायर मध्ये जे आहे ना इथं भूकंप मोठ्या प्रमाणावर होतात. मग आता हे कोणाशी रिलेटेड आहे तर इकडं
दक्षिण अमेरिकी प्लेट आहे बघा, साऊथ अमेरिकन प्लेट, ही वरती नॉर्थ अमेरिकन प्लेट आहे, ही युरेशियन प्लेट आहे, ही फिलिपिन प्लेट आहे बघा. सो ह्या सगळ्या ज्या प्लेट्स आहेत वेगवेगळ्या, तर त्या याच्याशी रिलेटेड आहेत. आणि हा सगळ्यात जास्त अर्थवेग प्रोन झोन आहे. इथं तुम्हाला प्रश्न काय काय विचारले जातात की इथं कुठले कुठले देश याच्याशी संबंधित आहेत, हा एक प्रश्न तुम्हाला रुटीन आहे. सो ते एक तुम्ही बघणं अपेक्षित आहे, त्याच्यावर तुम्हाला गोष्टी डील होऊ शकतात, परीक्षेमध्ये विचारलं जातं. 51 कोटी जनधन खात्यांपैकी 20% निष्क्रिय आहेत बघा. सो 51 कोटी जनधन खाते जे आहेत त्यातले 20% निष्क्रिय आहेत. तर असं होऊ शकतं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे आहे की प्रत्येक व्यक्ती जी आहे ती तिच्यामध्ये रेग्युलर व्यवहार करेलच असं नाही आहे. नियर अबाउट 20% निष्क्रिय आहे. फक्त आता हे मूळ मुद्दा काय होतो की ज्याला आपण आर्थिक समावेशकता म्हणतो की फिनान्शियल इन्क्लुजन जे आहे, फिनान्शियल इन्क्लुजन हा जो याच्यामध्ये मुद्दा येतो, त्या फिनान्शियल इन्क्लुजनचा हा भाग आहे. फिनान्शियल इन्क्लुजन ही जी बाब आहे, तर त्यामध्ये एक सगळ्यात बेसिक मुद्दा असा असतो बघा, 51 कोटी जनधन खाती जी आहे त्यांना आपण का जनधनची योजना आणली. लोकांना जे आहे सर्वसमावेशक विकास ज्या वेळेस आपण म्हणतो आणि तो अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये फिनान्शियली ज्या वेळेस आहे, तर प्रत्येकाला जे आहे की एक मूळ प्रवाह जो आहे किंवा बँकिंग सेक्टरशी जोडणं जे आहे या सर्वांना, तर ते करणं इथं अपेक्षित असतं. सो नियर अबाउट 20% जे आहेत तर ती खाती निष्क्रिय झाली, तर मग यांना परत ऍक्टिव्हेट करणं, यांच्याशी कम्युनिकेट करणं, या लोकांपर्यंत ती अवेअरनेस पोहोचवणं हे गरजेचं आहे. सो आता जवळपास 6 डिसेंबर पर्यंत 10.34 कोटी निष्क्रिय खात्यांमध्ये महिलांकडून उघडलेला 4.93 कोटी खात्यांचा समावेश आहे. महिलांनी जवळपास 10 पैकी 4.93, नियर अबाउट जे आहे 50% जे आहे महिलांची खाती याच्यामध्ये आहेत. 51.11 कोटी एवढी जनधन खात्यांपैकी जे आहे 20% खाती आपल्याला आज निष्क्रिय सापडतात बघा, असं तो कन्सर्न आहे. आणि निष्क्रिय खात्यांमध्ये 12,779 कोटी रुपये एवढे तिच्यात पडून आहेत. आता बऱ्याचदा जे आहे ना अशी काही खाती असतात की जी खाती कोणी क्लेमच करत नाही, तिच्यात पैसे असतात पण कोणी येतही नाही, कोणी विचारतही नाही, अशा खात्यांबद्दल पण एक न्यूज आपल्याकडे आहे. जवळपास जे आहे बघा, बँकांकडे 42,270 कोटींच्या ज्या काही ठेवी आहेत त्या कुठल्याही दाव्याशिवाय आहेत. दावा म्हणजे कुणीही विचारत नाहीये त्याच्याबद्दल असा तो दावा आहे. आणि याच्याकरता आता सरकार काय करतं की ज्या वेळेस एखादं अकाउंट आहे की त्या अकाउंटमध्ये पैसे पडू नयेत आणि कुणीच विचारत नाही की याच्यातलं आम्हाला आमचे किती रुपये आहेत की द्या, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रामधल्या बँकांमध्ये दाव्याशिवाय पडून असलेल्या ठेवींमध्ये 23 मार्च अखेर 28% जे आहे वाढ झाली आणि 42,270 कोटी रुपयांवर ती पोहोचली. आर्थिक वर्ष 2022 जे आहे सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांमधल्या बँकांमध्ये 32,934 कोटी रुपये पडून होते. 23 मार्च जे आहे याच्यामध्ये अजून जे आहे खासगी बँकांमध्ये 6,000 आणि सार्वजनिक क्षेत्र 36,000, जवळपास ही अमाऊंट जी आहे 42,000 जाते. एवढे अकाउंट जे आहे ते पडून आहेत बघा. बँकांकडे 10 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कोणताही दावा जर केलेली ठेव नसेल तर तिच्यामध्ये याचा समावेश होतो. म्हणजे ह्या खात्यामध्ये जवळपास 10 वर्षापासून कुणीही कुठलाही व्यवहार केलेला नाही तेव्हाच आपण म्हणतो तर ते जे आहे बघा. सो एकंदर वेगवेगळ्या बँकांमध्ये पडून असलेले दावा न केलेल्या ठेवींची माहिती जी आहे तर ती आपल्याला शोधता यावी, याच्याकरता उद्गम नावाचा जो आहे उपक्रम राबवण्यात आला होता. अनक्लेम डिपॉझिट गेटवे टू ऍक्सेस इन्फॉर्मेशन असा याचा फुल फॉर्म आहे बघा. ओके, सो हे एक महत्वाचं आहे, याच्यात तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. अनक्लेम मनी जे आहे बघा, ओके, उद्गम एमसीक्यू करता हे लक्षात ठेवा. आता हा रिझर्व्ह बँकेनी विकसित केलेला एक पोर्टल आहे, रिझर्व्ह बँकेनी हे इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. या पोर्टलच्या माध्यमातून जे आहे लाभार्थ्यांना या ठेवीवर दावा करता येणं शक्य आहे बघा. सध्या या मंचाशी 31 बँका जोडल्या गेलेल्या आहेत. या बँकांकडे दावा न केलेल्या रकमेपैकी जवळपास 90% ठेवींचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने 1 जून 2023 ते 8 सप्टेंबर 2023 या 100 दिवसांच्या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक बँकेला दाव्याशिवाय पडून 100 ठेव खाती शोधून काढण्यासाठी जे आहे 100 डेज 100 पे अशी मोहीम सुरू पण केली होती. प्रत्येक बँकेने शोधायचं की त्यांच्या याच्यामध्ये किती असे अकाउंट्स आहेत की ज्याच्यात काहीच व्यवहार होत नाही, 100 दिवस 100 पे ही मोहीम जी आहे. ओके, देन नेक्स्ट वन जे आहे आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आहे 28 एप्रिल, तिला समोर ठेवून जे आहे राज्यसेवेसाठीची पूर्वपरीक्षेची जी टेस्ट सिरीज आहे ती लॉन्च झालेली आहे. 14 जानेवारीपासून ही सुरू होते बघा, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये असेल. आणि सर्वात महत्वाचं याचं नाव लक्षात घ्या, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा. काही लोकांना हे संयुक्त शब्द आवडताना वाटलं कंबाईन आहे,
कंबाईन साठीची पण येईल, त्याला थोडासा अवकाश आहे बघा. कंबाईनची एक्झाम जून मध्ये आहे, त्या अनुषंगाने आपण ते प्लॅन करू. सो इथं महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जर विचार केला तर यामध्ये फॉरेस्ट, ऍग्रीकल्चर, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि सिव्हिल सर्व्हिसेस या सर्वांसाठीची एकत्रित असणारी ही परीक्षा आहे. हिच्यामध्ये तुम्हाला जीएच चे 12 आणि सीसॅटचे जे आहेत 3 पेपर असणार आहे. टोटल 15 टेस्ट हिच्यामध्ये असतील आणि याच्यासाठी तुम्हाला टेस्ट कोड प्रोव्हाइड केलेला आहे, TEST50 असा कोड आहे. सो लवकरात लवकर जे आहे जे विद्यार्थी आता इनरोल करतील त्यांना 50% ऑफ या टेस्ट सिरीज मध्ये दिलेला आहे. ऑफलाईन मध्ये हा डिस्काउंट नाही आहे, ऑनलाईन साठी फक्त हा डिस्काउंट आहे. ऑफलाईनचे पण ऍडमिशन सुरू झालेले आहेत, तुम्ही याच्यामध्ये इनरोल करू शकता. याच्यामध्ये प्रॉपरली तुमची टेस्ट आणि त्याच्याबरोबर त्याचं डिस्कशन या गोष्टी इन्क्लूड आहे. महाराष्ट्र राजपत्रित सेवा 2024 प्रिलिम साठीची बॅच आपली जी आहे तर ती 1 जानेवारी पासून सुरू होते. या बॅचला तुम्ही जो प्रतिसाद दिलेला आहे त्याकरता टीम स्पॉटलाइट आपली खूप खूप आभारी आहे. ही बॅच राज्यसेवा, वनसेवा, कृषी सेवा, अभियांत्रिकी या सर्वांसाठी असेल आणि डेली याचे जे आहेत 2 लेक्चर्स करून जवळपास जे आहे 3 महिन्यामध्ये आपण सगळा सिलेबस प्रॉपरली याच्यामध्ये बघणार आहोत. या बॅचमध्ये ही टेस्ट सिरीज जी आहे तर ती इन्क्लूड आहे बघा. सो बॅचमध्ये जे विद्यार्थी असतील त्यांना ही टेस्ट सिरीज वेगळी घ्यायची गरज नाही आहे. देन UPSC साठी जी टेस्ट सिरीज आपली सुरू आहे बघा, UPSC साठीच्या ज्या टेस्ट आहेत जवळपास 50 टेस्ट आपण प्लॅन केलेल्या आहेत आणि 30 टेस्ट GS, 20 टेस्ट CSAT, तर यालाही एनरोल करू शकता. याच्यासाठी पण तुम्हाला जे आहे IAS 40 असा कोड दिलेला आहे बघा. सो तुम्ही एनरोल करू शकता ॲपवर जे आहे, ऑनलाईनसाठी जे आहे. ऑफलाईन जे आहे तर तुम्ही इकडून जे आहे डायरेक्टली अकॅडमीतून ॲडमिशन घेऊ शकता. भारतीय अर्थव्यवस्थेचं जागतिक वाढीमध्ये 16% अधिक योगदान आहे असं IMF म्हटलेलं आहे बघा. IMF ही खूप महत्वाची संस्था आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर. इंटरनॅशनल मॉनिटरी पॉलिसी जी आहे, ओव्हरऑल जे आहे याच्यामध्ये ह्या केसमध्ये IMFचा जर विचार केला ना तर यांनी जर म्हटलेलं आहे की 16% अधिक आपण योगदान देतोय तर याला खूप महत्वाचा अर्थ आहे. आणि यामध्ये जे आहे बघा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जे आहे, डिजिटलायझेशन आणि पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटनी मोठ्या प्रमाणावर इथं विकसित केलेल्या आहेत, त्याच्यामुळे 16% अधिक योगदान आपलं असेल असा जो आहे तर तो एक इथं रेफरन्स दिला गेलेला आहे. आता एक गोष्ट जी आहे की आता सरकारने काय काय केलं, एक डिजिटलायझेशन. आता बघा आपण इकॉनॉमी सुरू केलेलं आहे GS 3 या इकॉनॉमीमध्ये 2 दिवसांपूर्वी पेपरचं जे मी अनालिसिस घेतलं होतं त्याच्यामध्ये हा एक मुद्दा होता की भारतातल्या डिजिटलायझेशनचे काय काय इश्यू आहेत, काय काय समस्या त्याच्या समोर आहेत. सो हा प्रश्न विचारून झाला आहे. मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर केली की डिस्क्रिप्टिव्ह मधलं गणित एकदम सिम्पल आहे. करंटवर कमांड असली तर तुम्हाला गोष्टी वर्क होतात. ज्या गोष्टी न्यूज मध्ये वारंवार आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जाण्याची टेंडन्सी तिथं असते. सो इथं जे आहे की वित्तीय तूट जे आहे त्याचा विचार इथं प्रॉपरली केलेला आहे. किंमत स्थिरता सुरक्षित करणं, आर्थिक स्थिरता राखणं, कर्जाची स्थिरता जपणं जे आहे अशा गोष्टी ज्या आहेत आणि यातून सर्वसमावेशक वाढीचा वेग जो आहे त्याच्यावर फोकस केलेला आहे. सो IMF ने ह्या सगळ्या गोष्टी ग्रील केलेल्या. भारताने जे आहे आफ्टर कोरोना जोरदार उभारी घेतलेली आहे. मी कालच्या लेक्चरमध्ये बघा, संध्याकाळच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो कोण कोण होतं कालचं आहे का, आता सकाळी उठले का. कोविडमध्ये अशी सिच्युएशन होती आपली की आपली इकॉनॉमी अशी खाली गेली होती बघा. आणि त्याच्यानंतर कोविड नंतर जे आहे त्याला व्ही शेप इकॉनॉमी म्हणून आपण बघतो. सो ओव्हरऑल जे आहे ना कोविडचा जर विचार केला तुम्ही तर कोविडमध्ये इंडियन इकॉनॉमी जी वर्क होत होती ती अशा पद्धतीने वर्क होत होती बघा समजा, आणि ती एकदमच खाली आली. आणि ज्या वेळेस आपण लॉकडाऊन आणि त्या गोष्टी वर्क केल्या की सर ते उठलं सगळं, त्याच्यानंतर इकॉनॉमी अशी गेलेली, याला म्हटलं जातं व्ही शेप इकॉनॉमी. ओके, याच्यावर प्रश्न पण विचारलेला आहे आणि हा एक फार महत्वाचा आस्पेक्ट याच्यामध्ये आहे बघा. ओके, व्ही शेप इकॉनॉमी जे आहे तर तुम्हाला वेगवेगळे शेप्स आहेत इकॉनॉमीमध्ये. आता आपण इकॉनॉमी शिकणार होते त्या काळामध्ये ज्या प्रिलिम्सच्या वेळेस तेव्हा सगळे शेप मी शिकवेल तुम्हाला, यू काय असतं, व्ही काय असतं. पण ह्या ज्या रेग्युलर याच्यामधल्या बेसिक बाबी आहेत तर त्या तुम्ही प्रॉपरली डील केल्या पाहिजे. सो चला, वर्षाने जे आहे कुपन कोड वापरलेला आहे टेस्ट सिरीजसाठी. सो चांगला अभ्यास करा. तिथं तुम्हाला जे आहे टेस्ट सिरीजसाठीचे पण टाइम टेबल सगळे दिलेले आहेत तुम्हाला जे आहेत की UPSC साठीचे पण सगळं कुठले पुस्तक वापरायचे कुठल्या याच्यावर बेसिक पासून सगळ्या गोष्टी तिच्या टेस्ट सिरीजमध्ये असतील. सो तुम्ही जर सिन्सिअरली ते प्रिपेअर केलं आणि प्रत्येक टेस्ट नंतर त्याचं अनालिसिस केलं तर तुम्हाला प्रिलिम्सला प्रॉब्लेम येणार नाही. विकसित देश बनण्याआधी कुपोषण संपवा असं रघुराम राजन यांनी म्हटलेलं आहे बघा, माजी गव्हर्नर रिझर्व्ह बँक. सो कुपोषणाच्या बाबतीमध्ये यांनी स्टेटमेंट केलेला आहे. आणि मग आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की कुपोषणासाठी कुठल्या कुठल्या योजना आहेत आपल्याकडे, सांगा बरं पटापट. जसं PM पोषण एक आहे, ओके, एक मी सांगितली, त्याला सांगा बरं पटकन काय काय करतोय आपण कुपोषण घालवण्यासाठी जे आहे कुठल्या कुठल्या योजना आहे. जसं PM पोषण आहे,
किंवा अजून एक सांगतो, फोर्टिफाईड राईस आपण देतोय बघा, फोर्टिफाईड राईस याची न्यूज आपण बघितली होती की प्लॅस्टिक समजून त्याला बाहेर फेकून देत आहेत लोक, लोकांमध्ये ती अवेअरनेस आणणं गरजेचं आहे की व्हॉट इज फोर्टिफाईड राईस. सो हा पण एक महत्वाचा याच्यात आस्पेक्ट आहे. सो तुम्हाला जे आहे की कुपोषणाचे काय आहेत आस्पेक्ट्स किंवा लहान मुलांच्या बाबतीमध्ये सॅम चाइल्ड है ना मॅम चाइल्ड जे आहे, तर ह्या गोष्टी बघणं अपेक्षित आहे. तिथं पीएल 2024 ऑप्शन जे आहे, आता हे प्रीमियर लीग आयपीएल साठीचं जे आहे ऑप्शन जे झालेलं आहे बघा, 17व्या हंगामाचा लिलाव जो आहे संपन्न झालेला आहे आणि याच्यामध्ये जवळपास 10 संघांची जी आहे 262.95 कोटी एवढी पर्स किंमत होती, तिच्यातून 72 खेळाडू जे आहे ते खरेदी करण्यात आलेले आहे. आणि आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क हा ठरलेला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 24.75 कोटी रुपयांना विकत घेतलेला आहे. पॅट कमिन्स जो आहे सनरायझर हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना त्याला विकत घेतलंय. पॅट कमिन्स दुसऱ्यांदा असं घडलेलं आहे की तो महागडा खेळाडू ठरलेला आहे पण दोन नंबरवर. इकडं जे आहे बघा तर ते मिशेल स्टार्क 24.75 कोटी. एमपीएससी मध्ये असे प्रश्न आधी विचारून झालेला आहे की आयपीएल मध्ये जे आहे की सर्वाधिक जे आहे महागडा खेळाडू कुठला वगैरे, तर असे प्रश्न विचारलेले आहेत, तर हे लक्षात ठेवा. देन गुगलने प्ले स्टोअरवरून जवळपास 2500 ऍप हटवलेले आहेत. आता हे 2500 ऍप कुठले आहेत, तर फसवणूक करणारे हे ऍप होते. केंद्र सरकारने खूप स्ट्रिक्टली याच्या अगेन्स्ट ऍक्शन घेतलेली आणि त्याच्यामुळे गुगलने जे आहे हे ऍप हटवलेले आहेत. ओके, सो जवळपास जे आहे एप्रिल 2021 ते जुलै 2022 दरम्यान 2500 अधिक फसव्या ऍप्स जे आहेत तर ते काढून टाकण्यात आलेले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे लोकसभेमध्ये लेखी उत्तरामध्ये सांगितलेलं आहे. फसवे कर्ज ऍप जे आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार खूप स्ट्रिक्टली गोष्टी ज्या आहेत तर ते वर्क करत आहे. आता आपण याच्या बाबतीत ऑलरेडी न्यूज बघितलेली आहे, कर्ज देणारे ऍप आणि त्याच्यामधून लोकांची होणारी फसवणूक. ओके, कर्नाटका जे आहे तर स्कूल बॅगचं बर्डन 50% कमी करणार आहे. बघा स्कूल बॅग जी आहे तिचं वजन जे आहे 50% कमी करायचं आहे. मग यांनी काय सोल्युशन काढलं की एका विषयाला समजा पुस्तक आहे, एक पुस्तक इतिहासाचं पुस्तक आहे समजा, तर इतिहासाचं पुस्तक दोन तुकड्यांमध्ये तयार करायचं, पार्ट वन पार्ट टू. मग 6 महिन्यांसाठी पहिल्या दिवसांसाठी पहिला पार्ट चालेल, तेच घेऊन जातील. म्हणजे विद्यार्थी जे पूर्ण पुस्तकं घेऊन जातात तर ते पूर्ण पुस्तकांचे दोन 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 पार्ट करायचे, ए बी, आणि मग सिलेबसनुसार जेवढं लागेल तेवढंच ते नेतील. म्हणजे दप्तर जे आहे ते 50% त्याचं वजन कमी करण्याचा निर्णय घेणारं राज्य जे आहे तर ते कर्नाटक आहे. बघा 50% जे आहे टेक्स्टबुक कमी करणं class 1 to class 10 10वीपर्यंत. आता काल आपण एक न्यूज बघितली होती की सकाळी 9 पासून शाळा सुरू करायची, ती कोणाची करायची आहे बरं सांगा बरं, सकाळी 9 पासून शाळा जी आहे. सो 2024-25 अकॅडमिक इयर जे आहे class 1 to 10 जे आहे. आता टेक्स्टबुक ज्या वेळेस तुम्ही प्रोव्हाइड करता तर तिच्यामध्ये जे आहे SA1 आणि SA2 समेटिव्ह असेसमेंट असे दोन तुकड्यामध्ये पुस्तक तयार करायचं आणि मग तेवढं तुकडं वापरायचं असा तो मुद्दा. US लॉन्चेस मल्टीनॅशनल पुश टू प्रोटेक्ट रेड सी फ्रॉम द हौती स्ट्राईक. आता बघा एक मल्टीनॅशनल एक प्रकारचे बहु देश जे आहे 4-5 देश एकत्र केले बघा US ने, त्यात UK, बहरीन, कॅनडा, फ्रान्स, इटली, नेदरलँड, नॉर्वे, सेचल, स्पेन आणि US हे सगळे जे देश आहेत हे एकत्र केले कशासाठी, की रेड सीला प्रोटेक्ट करायचं आहे, जो तांबडा समुद्र आहे त्याला प्रोटेक्ट करायचं कुणापासून, हौती रिबेल्स पासून. हे हौती रिबेल्स कुठले आहेत, येमेन्स मधले जे आहेत बघा, आणि त्यांना इराण अलेड हौती जे आहे, हौती आपण बऱ्याचदा यांचा रेफरन्स बघितलेला. मग आता याच्याकरता तुम्हाला रेड सी महत्वाचा आहे, रेड सी वर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की रेड सी आणि रेड सीला बॉर्डर करणारे देश कुठले कुठले आहेत. हा सौदी अरेबिया आहे, इथं सुदान आहे, हा इजिप्त आहे. ओके, त्याच्यानंतर इकडं जे आहे येमेन आहे बघा, त्याच्यानंतर हे इरिट्रिया हा देश आहे ना, जिबुती इथं करतोय बघा बॉर्डर जे आहे रेड सी, आणि गल्फ ऑफ एडनचा पण याच्यामध्ये उल्लेख आहे. सो याला जे एक्सटेंड करतोय इकडं तसं गल्फ ऑफ एडन जे आहे. सो रेड सीवर पण तुम्हाला उद्या प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपली जी टेस्ट सिरीज असणार आहे UPSC तिच्यामध्ये तुम्हाला मॅपिंगचे पण टेस्ट आहे. सो तिच्यामध्ये फक्त मॅप्स जेवढे न्यूजमध्ये आहेत तेवढे तुमचे प्रॉपरली क्लिअर करून घेतले जातील बघा. सो ते पण एक तुमच्यासाठी महत्वाचं असेल. सो रेड सी करून ठेवा, महत्वाचं आहे. कालचा प्रश्न बघा, सुरत डायमंड फोर्सबाबत बिनचूक विधान निवडा. 3 स्टेटमेंट होते. 17 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं, हे बरोबर आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ही मोठी कार्यालयीन इमारत आहे, मान्यता दिली, हेही बरोबर आहे.
आणि याला प्लॅटिनम मानांकन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलने दिलंय. तीनही स्टेटमेंट बरोबर आहे. ए बी सी इज द आन्सर. याचं मॅक्झिमम लोकांनी उत्तर बरोबरच टाकलं होतं काल लेक्चरमध्ये जे आहे ते, नंतर पण काही लोकांनी उत्तर प्रॉपर टाकलंय. कुणगी प्रमाणपत्राच्या नोंदीसाठी खालील पैकी कोणते दस्तऐवजांचा आधार घेतला जातो? 7-12-8A, फेरफार, क पत्रक, कडई पत्रक, वरील सर्व. आणि याच्यामध्ये जे आहे ईसनवारी आणि जे आहे खानेसुमारी जे आहे दोन ऍड केलेले आहेत. सो त्यात ते पण मी तुम्हाला विचारले होते, काही लोकांनी ते टाकले होते. सो या सर्वांचा जो आहे तर तो आधार घेऊन कुणबी जे आहे तर ते रेफरन्सेस सध्या शोधले जात आहेत. 7-12 तसं तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, 8 फेरफार, क पत्रक, कडई पत्रक. तुमच्या आजूबाजूला जर असतील बघा है ना तलाठी वगैरे कुणी ओळखीचे तर ते तुम्हाला चांगलं समजून सांगू शकतात की या सगळ्या गोष्टी काय आहेत. बरोबर. डन. हा जो प्रश्न होता बघा, या प्रश्नात बरेच लोक फसलेत. पॅंगोलिनचा जो प्रश्न होता, पॅंगोलिनची हाय डिमांड आहे मेडिसिनल प्रॉपर्टीज आणि त्याच्यामध्ये त्याच्या स्केल्स वापरल्या जातात हे आपण बघितलेलं आहे. परंतु हे चायनामध्ये आहे बघा, नॉट इन इंडिया. इथं मी इंडिया टाकलं होतं, इथं चायना पाहिजे होतं. सो हे स्टेटमेंट जे आहे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणून कुठलंही स्टेटमेंट वाचताना ते स्टेटमेंट प्रॉपरली रीड करणं तुम्ही गरजेचं आहे. ते स्टेटमेंट जर तुम्ही प्रॉपरली रीड केलं तर तुम्हाला इथं हे गोष्टी डील होऊ शकतात. सो इट इज ऑल अबाउट अ चायना नॉट इंडिया. ओके. तर ते मेडिसिनसाठी वापरलं जातं पण ते चायनामध्ये. व्हाईट बेलीड पॅंगोलिन इज द वर्ल्ड्स मोस्ट ट्रॅफिक मॅमल जे आहे हे बरोबर आहे. त्याच्यानंतर जे आहे की ज्या वेळेस यांना भीती वाटते त्यावेळेस हे चेंडू सारखे गोल होऊन जातात बघा. सो तो पण याच्यामध्ये महत्वाचा. सो ऑनली टू. बरोबर. एक स्टेटमेंट चुकीचं आहे. देन नेक्स्ट वन. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याबाबत बिनचूक विधान निवडा. जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. लाभ घेणाऱ्यामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे किंवा पहिल्या स्थानावर आहे. सप्टेंबर 18 या योजनेची सुरुवात झाली. फक्त अ, फक्त ब, अ आणि क, अ ब क. चला सांगा बरं उत्तर. प्रश्न तुमच्या समोर आहे बघा. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. चला टाका पटापट उत्तर. चला सुशीलने 3 उत्तर टाकलेलं आहे बघा. गणेश 3-3-3-3. महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर नाही का. नेक्स्ट वन. युपीएससी साठीचा प्रश्न घ्या. अर्बन वर्ल्ड कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट जे आहे. द अर्बन वर्ल्ड टुडे कन्झ्युम्स नियरली 75% ऑफ प्रायमरी एनर्जी. द अर्बन वर्ल्ड रिस्पॉन्सिबल फॉर रफली 70% ऑफ CO2, 76% ऑफ टोटल ग्रीन हाऊस गॅस इमिशन्स. इन COP28 देअर वॉज अ स्पेशल डे डेडिकेटेड टू मिस्टेरियल मीटिंग ऑन अर्बनायझेशन अँड क्लायमेट चेंज. हाऊ मेनी ऑफ द अबोव स्टेटमेंट आर करेक्ट? ऑनली 1, ऑनली 2, ऑल 3, नन. सो हा एक प्रश्न तुमच्यासाठी आहे की शहरी याच्यामध्ये जे आहे COP28 अनुषंगाने आपण बघितलं होतं शहरं जी आहेत जगात 75% प्राथमिक ऊर्जेचा स्रोत वापरतात, 70% CO2 इमिशन करतात. आणि COP28 स्पेशल एक दिवस त्याला दिलेला होता. याचं उत्तर तुम्ही जे आहे तर ते टाकणार. किती स्टेटमेंट याच्यातले योग्य आहे. सो स्पॉटलाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून घ्या. स्पॉटलाइट अकॅडमीच्या ऍपवर तुम्हाला डेमो कोर्समध्ये आपले नंबर ऑफ लेक्चर्स आहेत वेगवेगळ्या फॅकल्टीचे ते तुम्ही बघू शकता. CBB आणि चालू घडामोडी ह्या ज्या दोन बॅचेस आहेत या दोन बॅचेस तुम्हाला GS करता खूप खूप महत्वाच्या आहेत. या दोन बॅचेसचा विचार तुम्ही GS बूस्ट करण्यासाठी करू शकता. गुरुवार आणि शुक्रवार असे याचे सेशन्स होतात. IAS 24 आणि IAS राज्यसेवा 25 याच्यासाठी ज्या बॅचेस इंटिग्रेटेड सुरू आहे त्याच्यामध्ये इनरोल करू शकता. कंबाईन्ड इंटिग्रेटेड बॅच जी आहे त्यात तुम्हाला इनरोल करता येईल. गणित बुद्धिमत्ता रणजित सरांची जी बॅच आहे तर ती आजपासून सुरू झालेली आहे. सो याचे लेक्चर तुम्हाला डेमो मधून सुद्धा जे आहे तर ते अटेंड करता येतील. सो दॅट याचं स्वागत मूल्य पण जे आहे 499 आहे. सो संयुक्त पूर्वपरीक्षा याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता 20 वेटेज आहे बघा. प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. सो तिच्यात तुम्ही इनरोल करू शकता. फूड सेफ्टी ऑफिसरसाठीची पर्सनल मेंटॉरशिप टेस्ट सिरीज जी आहे ती सुरू आहे. आणि FSO साठीचं जे आहेत बॅच तुम्हाला अवेलेबल आहेत ऑनलाईन तर तीही तुम्ही बघू शकता. पर्सनल मेंटॉरशिप प्रोग्राम जे आहे राज्यसेवा परीक्षा 2024, कंबाईन परीक्षा 2024 आणि त्याच्यानंतर UPSC, तर पर्सनल मेंटॉरशिप प्रोग्राम जे आहेत तर ते आपले सुरू आहेत. याला कसलंही डेटचं बंधन नसतं. तुम्ही ज्या दिवसापासून इनरोल होता तिथून तुमचं प्लॅनिंग जे आहे तर ते सुरू होतं. मराठी साहित्य ही जी ऑप्शनलची बॅच आहे 2024 ते ती सुरू आहे. याचे लेक्चर्स तुम्हाला युट्यूब ॲज वेल ॲज जे आहे डेमो मध्ये अवेलेबल आहे. सो तिथून तुम्ही करू शकता. स्पॉटलाइट अकॅडमीला फेसबुक, इन्स्टा आणि टेलिग्रामवर फॉलो करा. आपलं जे
यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जे आहे ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. 8275275769 हा टीम स्पॉटलाईटचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. सो तुम्ही टीम स्पॉटलाईटला जे आहे जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर त्या केसमध्ये तिथून तुम्हाला गोष्टी ज्या आहेत तर त्या वर्क होऊ शकतात. सो थँक्यू, भेटूयात उद्या सकाळी नेहमीप्रमाणे. धन्यवाद.